भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या महापालिकेत आज स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे यांच्या कारकिर्दीतील अखेरची सभा होती. या सभेत बोलताना त्यांनी आपल्याला सहकार्य करणाऱ्यांचे आभार तर मानलेच, तसेच सर्व विषय पूर्ण करणारा मी एकमेव सभापती असल्याचे ठासून सांगितले. नंतर त्यांनी भाजपा नेतृत्वावर निशाणा साधला. महापालिकेत स्थायीमध्ये अर्थसंकल्प मंजूर करायचा असूनही आज भाजपाचे नेते नगरसेवकांना सहलीला कसे घेऊन जातात, यांना अर्थसंकल्पाचे महत्व समजत नसेल तर हे कसले नेते, याबाबत आपण वरिष्ठांपर्यंत तक्रार करू, भाजपातील या लोकांमुळे सत्ता दुरावली, असे त्यांनी सांगितले. की आमच्या पक्षाच्या काही नेत्यांनी, मी त्यांना फोन केला, शहराध्यक्षांपासून त्यांना सांगितलं अर्थसंकल्पीय बजेटची सभा आहे, आपण लोकांना घेऊन बाहेर जाऊ नका, या शहरात वेगळा संगीत जाईल. त्यांनी बळजबरी सदस्यांना सांगितलं की तुम्ही स्थायीच्या बजेटला विरोध करा. सदस्यांची सहल बाहेर नेली, त्यांना आपल्या सदस्यावर विश्वास राहिल्याने अतिशय खेदाची गोष्ट आहे. म्हणून नेतृत्वामध्ये बदल होणं, नाशिकचं जे नेतृत्व बघतात त्याच्यामध्ये बदल होणं ही काळाची गरज झालेली. आणि जे लोकांना अर्थसंकल्प कळत नाही, मला तर वाटतं ते कसे काय राजकीय मोठे लीडर होतात, हाच मला मोठा आश्चर्य वाटतंय. आणि ह्या संबंधीची तक्रार मी माननीय चंद्रकांतदादा पाटील, माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत ही तक्रार करणार आहे की भारतीय जनता पार्टीचेच महत्वाच्या पदावर असलेले लोक अर्थसंकल्पाला विरोध करतात, त्या मीटिंगला आपल्या सदस्यांना जाऊ नका असं सांगतात. आणि तिच्यामुळं हे महाराष्ट्रामध्ये जनतेने कौल देऊन सुद्धा यांच्या हट्टापायी सरकार स्थापन करता आलेले नाही, याची झलक साध्या महापालिकेतून दिसायला येते की किती यांना गर्व आणि घमेंड झालेली आहे. यांच्या वागण्यामध्ये जो चर्चा आहे तो एक उत्मात आहे, तो जनतेला नकोस झालेला आहे. आणि ह्या मोजक्यात लोकांमुळं खरं म्हणजे पक्षाच्या प्रतिमेला तडा जातोय, वेगवेगळ्या चर्चा या शहरामध्ये होत आहे. आणि ह्या चर्चा थांबवण्यासाठी वरिष्ठांच्या निदर्शनास या सर्व गोष्टी आणून द्याव्या लागतील, त्या मी दिल्लीपर्यंत जाऊन आणून देईल निदर्शनामध्ये. भाजपाच्या उद्धवचा भाजपाच्या नेत्यांना दिलेला घरचा आहेर हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.